आणि गणेशोत्सव हे वेगळंच नात आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडवण्यासाठी आपण माती घेतो तीच माती निसर्गाला समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून पर्यावरण प्रेमींनी मातीचा गणपतीची स्थापना करण्याची मोहीम हाती घेतली असून शाडूच्या मूर्ती विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी देखील शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्यानं शाडूच्या मूर्तींकडे भाविक वळत आहेत. तर काही घरीच मूर्ती बनवण्याच्या तयारीला सुद्धा लागलेत. गणेशोत्सवाचं मांगल्य जपलं जावं आणि पर्यावरणाचंही संवर्धन व्हावं यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसवण्यास गणेश भक्तांकडून यंदा प्राधान्य देण्यात येत आहे. विशेषतः घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांकडून शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला जात असल्याचं पाहावयास मिळालं. पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवणाऱ्यांकडून शाडू मातीच्या बाप्पांच्या मूर्ती विक्री करण्यात येत आहेत. नमस्कार. मोरे फाउंडेशन हे गेल्या 7-8 वर्षापासून औरंगाबादमध्ये पर्यावरण या विषयावर काम करतं. तर पर्यावरणासाठी POP किती हानिकारक आहे त्याला नाही म्हणायचं आणि शाडू मातीची मूर्ती बसवायची याच्यासाठी पर्यावरणासाठी आपण काम करतो. त्याच्यामुळे आपण फक्त शाडू मातीच्याच मूर्ती विकतो आणि लहान मुलांना आपण मातीपासून मूर्ती तयार करायलाही आजपर्यंत शिकवत आलो. यावर्षी थोडासा कोरोनामुळे मूर्तींवरही परिणाम झाला, शिकवण्यावरही परिणाम झालेला आहे. कारागीर नसल्यामुळे मूर्ती जरा कमी प्रमाणात आवक झालेली आहे. पण आपला प्रयत्न असा आहे की शाडू माती ही लोकांपर्यंत पोचवायची आणि आपले बाप्पा आपण घरात विसर्जन करायचे.